वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच ₹6,000 साडी ₹3,000, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटर ची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 रुपयात आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त 35 रुपयात। श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफर ची मान्सून मस्ती, बालाजी कलेक्शन च्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती, बाय टू गेट वन फ्री, घेऊन जा 101 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन चा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफर ची रेल सेल, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड च्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 02132353546 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एक ठार, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांना पुत्रशोक। राजारामपुरीतील शनी मंदिराचा वाद कायम, काही व्यक्ती जागा हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा घर मालकाचा आरोप। ई मीटरसह सदोष रिक्षांची आरटीओ कडून आज दुसऱ्या दिवशीही तपासणी। आणि वीज महावितरणकडून 5 खासगी वीज कंपन्यांबरोबर वीज खरेदीचे करार, 3,000 मेगावॅट वीज उपलब्ध होणार। सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात। देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग, 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ऍग्रो पॉलिटेक्निक कळे। लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे। 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे, 12वी समकक्ष कृषी आणि
संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश। बीएससी ऍग्री हॉर्टिकल्चर फॉरेस्ट फिशरीज बायोटेक्नॉलॉजी ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव। शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी, तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत, इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत। प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। ओके टॉस। यस टॉस। इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय? उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं? तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं। धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट इथं आहे। वेल एक्सपीरियन्स्ड अँड हायली क्वालिफाइड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फैसिलिटी असिस्टेंस, टू एंड फ्रो बस सर्विस, इंडस्ट्रियल लेवल इंफ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट, धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स बीमॅट, NH4 विकासवाड़ी कागल, कॉन्टैक्ट 02325243977। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याजवळील सुतारवाडी इथं झालेल्या अपघातात माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रदीप यशवंत पाटील यांचा आज पहाटे मृत्यू झाला। या घटनेनं वारणा कोडोली परिसरात दुःखाची छाय पसरली आहे। आज सायंकाळी त्यांचं पार्थिव कोडोली इथं आणण्यात आलं। माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रदीप पाटील हे कामानिमित्त आज पहाटे MH09-2075 या स्कॉर्पिओमधून मुंबईला निघाले होते। पुण्याजवळील सुतारवाडी इथं असणाऱ्या टोयॅटो शोरूमजवळ त्यांच्या स्कॉर्पिओनं PMT बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात पुढच्या सीटवर चालकाशेजारी बसलेले प्रदीप पाटील यांना गंभीर इजा झाल्यानं ते जागीच ठार झाले। अन्य चौघेजण गंभीर जखमी झालेत। जखमींमध्ये डॉक्टर सत्येन ओझा, ॲडव्होकेट भाऊसाहेब आंबेकर, चालक प्रकाश जाधव आणि विजय श्रीपती सावंत यांचा समावेश आहे। जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघाताची बातमी कोडोली परिसरात समजताच कोडोली आणि वारणा परिसरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या। प्रदीप पाटील यांचं पार्थिव आज सायंकाळी कोडोली इथं आणण्यात आलं। मृत्यू पावलेले प्रदीप पाटील हे कोडोलीच्या यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक म्हणून काम बघत होते। त्यांच्या अपघाती निधनामुळे पाटील परिवाराला धक्का बसलाय। राजारामपुरी 7व्या गल्लीतील खासगी जागेत असणाऱ्या शनी मंदिराच्या स्थलांतरावरून वाद निर्माण झालाय। मंदिर बचाव कृती समितीच्या वतीनं आज सह्यांची मोहीम राबवण्यात आली। कोणत्याही परिस्थितीत शनी मंदिराचं स्थलांतर होऊ देणार नाही असा निर्धार राजारामपुरी परिसरातील शनी भक्तांनी केलाय। तर काही व्यक्तींकडून मंदिराच्या नावाखाली ही जागा हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मंदिर आणि जागेचे मालक विजय पाटील यांनी केलाय। पोलिसांनी सुद्धा या वादात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्यानं गेले 4 दिवस शनी मंदिरावरून निर्माण झालेला पेच आजही कायम आहे। राजारामपुरी 7व्या गल्लीत विजय पाटील यांचं वडिलोपार्जित घर आहे। या घराच्या अंगणातच त्यांचं शनी मंदिर आहे। मंगळवार पेठेतील आहार हॉटेल नजीकच्या रस्ता रुंदीकरणात जागा गेल्यानं विजय पाटील कुटुंबियांनी राजारामपुरीत स्थलांतर केलंय। विजय पाटील हे दत्तक पुत्र असून गेली 60 वर्षाहून अधिक काळ ते कुटुंबासह इथं राहत आहेत। मात्र सध्या या कुटुंबानं वाशीनाका परिसरात स्वतःची जागा घेऊन ते या जागेत राहायला जाणार आहेत। त्यामुळे राजारामपुरीतील जागा विजय पाटील यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला विकली आहे। नव्या जागेत राहण्यासाठी विजय पाटील जात असल्यामुळे त्यांनी शनी मूर्तीसुद्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय। पण त्यांच्या या निर्णयाला राजारामपुरी परिसरातील शनिभक्त, अन्य नागरिक तसंच काही राजकीय पक्षांनी कडाडून विरोध सुरू केलाय। गेल्या 2 दिवसात हे प्रकरण राजारामपुरी पोलिसात येऊन पोहोचलंय। पण जागा मालक पाटील यांचा हा पूर्णपणे खाजगी प्रश्न असल्यानं या वादात हस्तक्षेप करण्याला पोलिसांनी स्पष्ट नकार दिलाय।
या निमित्तानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तो हाताळण्यास पोलीस सक्षम आहेत असं पोलीस निरीक्षक माशा पाटील यांनी स्पष्ट केलंय. पोलिसांनी या वादात न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे या परिसरातील शनिभक्तांनी मंदिर बचावासाठी आज सह्यांची मोहीम राबवली आणि मंदिर आहे त्याच जागेवर ठेवावं अशी मागणी केली आहे. शनि मंदिर काय हलवू नये, आम्ही दौलतनगरातनं प्रत्येक शनिवारी त्या दर्शनासाठी इथं येतोय आम्ही, आणि हे मंदिर का हलवू नये. जरी कुणी काय घेतलं असलं तरी त्याला एका साईडला शनि मंदिराला जागा द्यावी. हे जर का मंदिर हलवलं तर लोकांना महालक्ष्मी मंदिराकडे जायला लागणार दर्शनासाठी शनीच्या, त्यामुळं इथलं मंदिर हे हलवू नये. या जागेचे मालक विजय पाटील हे दत्तक पुत्र आहेत, यामुळे त्यांचा या जागेवर काहीच हक्क पोहोचत नाही असा जावई शोधही आता नागरिकांनी लावलाय. त्यामुळे या जागेत राहणाऱ्या अन्य भाडेकरूंनी विजय पाटील यांना गेली 4-5 वर्ष भाडंही दिलेलं नाहीये. वृद्धापकाळातील आपल्या असहाय्यतेचा फायदा घेत काही लोक शनी मंदिराच्या स्थलांतरवादाचं भांडवल करून ही संपूर्ण जागाच हडप करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप विजय पाटील यांनी केलाय. मग आम्ही फुकट मिळेल म्हणून 4 वर्ष त्यांनी भाडं दिलेलं नाही आहे. गल्लीतले लोक तेच म्हणतात की ते तू फुकट मिळेल, आम्ही फुकट मिळवतो, आणि त्या ह्याच्यावर त्यांनी हे सगळं भांड रचलेलं आहे. हे सगळी मूर्ती ताब्यात घ्यायची, ते मला एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. म्हणजे मी मरायची वाटत ते बघत होते. मी मेलो की त्यांनी कोण अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष, कोण सभासद अशी ट्रस्टी कंपनी स्थापन केलेली आहे, आणि त्या ट्रस्टी कंपनीच्या ताब्यात हे मूर्ती आणि हे घर घ्यायचं त्यांनी ठरवलं. ही त्यांच्या हातातून ही प्रॉपर्टी गेली म्हणून त्यांनी हा चावटपणा चालवला आहे. मूर्ती इथं पाहिजे. आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आजही शनी मंदिराचा पेच कायम राहिला. खाजगी जागेत असणाऱ्या एखाद्या मंदिराचं नागरिकांच्या भावनेला हात घालून भांडवल करता येतं का असा प्रश्नही या निमित्तानं निर्माण झालाय. रिक्षांना ई मीटर न बसवणं तसंच कागदपत्रातील अन्य त्रुटींबद्दल रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची धडक मोहीम प्रादेशिक परिवहन विभागानं आजही सुरूच ठेवली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आज शहरात 18 रिक्षांची तपासणी केली. येत्या 8 दिवसात सर्व रिक्षा चालकांनी ई मीटर बसवून घ्यावं असं आवाहन मदने यांनी केलंय. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आणि रिक्षा चालकांना ई मीटर संबंधी प्रोत्साहन मिळावं यासाठी 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 14 रिक्षा चालकांना स्वखर्चानं ई मीटर देऊ केली आहेत. अधिकाऱ्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनानं रिक्षा चालकांमध्ये समाधानाची भावना आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात 5,067 इतक्या रिक्षा आहेत. यापैकी 2,000 अधिक रिक्षांना आज अखेर ई मीटर बसवण्यात आली आहेत. उर्वरित रिक्षांना ई मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रादेशिक परिवहन विभागानं ई मीटर नसलेल्या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सुट्टीच्या दिवशीही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी आपल्या पथकाच्या सहाय्यानं कोल्हापूर शहरात रिक्षा तपासणी मोहीम राबवली. यामध्ये 18 रिक्षा ई मीटरसह अन्य कागदपत्र नसल्यानं सदोष आढळल्या. या सर्वांना शास्त्रीनगरमधील KMT वर्कशॉप इथं नेऊन त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. विविध कारणांमुळे रिक्षाचालकांना किमान 5,000 रुपये दंड होऊ शकतो आणि 2,000 रुपयांच्या ई मीटरसाठी 5,000 रुपये दंड भरण्याची कटू वेळ रिक्षाचालकांवर येऊ देऊ नये असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी केलंय. तसंच ही कारवाई पुढे सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिलाय. आज त्या रिक्षांना मीटर बसवायची जी वेळ आहे, अर्ध्या तासामध्ये ज्यांची कागदपत्र योग्य होती अशा सर्व रिक्षांना ई मीटर्स बसवली. त्यानंतर आज सुट्टीचा दिवस असून पण आपण त्या रिक्षांचं पासिंग आणि मीटर पासिंग करीत आहोत. सर, रीन किंवा समाजमध्ये असलेला हा प्रश्न ह्याचं प्रशासन देखील विचार करून माझ्या ऑफिसमधल्या 2 अधिकाऱ्यांनी ह्या ऑफिस ह्या मीटर्सच्या 14 मीटर्सला लागणारे जे पैसे आहेत ते आपल्या सॅलरीमधून म्हणजे वेतनामधून ते पैसे दिलेले आहेत. रिक्षाचालकांना विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी ई मीटर दिली आहेत. तसंच कंपन्यांनी सुद्धा सवलतीच्या दरात ई मीटरचा पुरवठा केलाय. याच पार्श्वभूमीवर 2 वरिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी आणि रिक्षाचालकांबद्दल सहानुभूती दर्शवली आहे. 2 अधिकाऱ्यांनी आपल्या जून महिन्याच्या पगारातून 14 ई मीटर्स खरेदी केली आहेत आणि ती रिक्षाचालकांना देण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे रिक्षाचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच स्तरातून रिक्षाचालकांना ई मीटरसाठी याप्रकारे मदत मिळाली असली तरी रिक्षाचालकांनी सुद्धा स्वतःहून ई मीटर बसवण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे.
इस रूट की सभी लाइन व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद कोशिश करें। अशी एकच हॅलो ट्यून आज दिवसभर रिलायन्स मोबाईल ग्राहकांना ऐकायला मिळाली होती। खराब हवामानाचा फटका रिलायन्सच्या मोबाईल नेटवर्कला बसल्यानं आउटगोईंग कॉलमध्ये व्यत्यय आला, परिणामी रिलायन्स ग्राहकांची दिवसभर चांगलीच पंचायत झाली। गेल्या 3 दिवसांपासून संपूर्ण शहरासह अन्य भागाला पावसानं चांगलंच झोडपलंय। याचा फटका मोबाईल आणि दूरध्वनी सेवेला बसलाय। आज दिवसभर रिलायन्स कंपनीच्या नेटवर्कवरून आउटगोईंग कॉल्स होत नव्हते, त्यामुळे ग्राहकांना इस रूट की सभी लाईने व्यस्त असल्याची हॅलो ट्यून मोफत ऐकायला मिळत होती। अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवरून कॉल होत असल्यानं काही जणांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या मोबाईलचा आधार घेतला, मात्र रिलायन्स कंपनीची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। केंद्र शासनानं नुकतंच अन्न सुरक्षा विधेयक मंजूर केलंय, त्यामुळे गरिबांना परवडेल अशा दरात 2 वेळचं अन्न मिळणार आहे। उघड्यावर धान्य ठेवल्यामुळे नासाडी होते, हा धोका टाळण्यासाठी राज्यात नवीन 31 धान्य गोदाम बांधण्यात येणार आहेत। गोरगरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत। या योजनेतील धान्य साठवणुकीसाठी राज्यातील धान्य गोदाम सुस्थितीत नाहीत, परिणामी धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे। खराब झालेले हेच धान्य गरिबांना वितरित केलं जातं, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे। गोदामांची दुरावस्था आणि त्यामधील धान्याची नासाडी थांबवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं राज्यात नवीन 31 धान्य गोदामं बांधण्याचा निर्णय घेतलाय। लातूर, अमरावती, सिंधुदुर्ग यासह अन्य जिल्ह्यात धान्य गोदामं बांधण्यात येणार आहेत। माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं कौशल्य आत्मसात व्हावं आणि राज्यातील माध्यमिक विद्यार्थी इंग्रजी भाषिक विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उतरावेत यासाठी प्रथम शिक्षकांना इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे। ही बाब ओळखून राज्य शासनानं राज्यातील 20,000 माध्यमिक शिक्षकांना इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेचा पाया पक्का झाल्यास जागतिक स्पर्धेत हे विद्यार्थी उतरू शकतील, मात्र यासाठी माध्यमिक शिक्षकांनाच इंग्रजीचं परिपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे। हे ओळखून राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं 20,000 माध्यमिक शिक्षकांना इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। या प्रशिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश कौन्सिल या संस्थेला सोपवण्यात आली असून संस्थेचे 550 अनुभवी प्रशिक्षक इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देणार आहेत। मागील वर्षी 67,000 प्राथमिक शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आलं होतं। या उपक्रमामुळे शिक्षकांना इंग्रजी भाषेतून संवाद साधण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञानाचा इंग्रजीमध्ये असलेला साठा खुला करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे। याबाबतचा करार नुकताच करण्यात आला। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे माध्यमिक शिक्षक आता इंग्रजी भाषेचे धडे गिरवताना दिसणार आहेत। ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर तब्बल 10 ते 15 वर्षानंतर या ग्राहकांना महावितरणनं वीज थकबाकीच्या नोटिसा दिल्यात। या विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेनं आयोगाकडे धाव घेतली होती। याबाबतची सुनावणी झाल्यानंतर या नोटिसा रद्द करण्याचा आदेश आयोगानं दिलाय, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। महावितरण खाजगी कंपन्यांकडून महागड्या दरानं वीज खरेदी करत असल्याच्या तक्रारी केल्या जातात, मात्र महावितरणनं काही कंपन्यांशी दीर्घकालीन वीज खरेदीचे करार केलेत। त्याचे दर अन्य राज्यांच्या खरेदी कराराच्या तुलनेत कमी असल्याचा दावा महावितरणनं केलाय। तामिळनाडूनं टीबी पॉवर, जिंदाल, इंड भारत आणि बाल्को या 4 कंपन्यांशी करार केलाय, त्याचा दर प्रति युनिट 4.91 रुपये असा आहे। उत्तर प्रदेश राज्यानंही अशाच प्रकारे करार केला असून त्याचा खरेदी दर प्रति युनिट 5 रुपये आहे। महावितरणनं 5 खाजगी कंपन्यांशी दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेत, यामध्ये अदानी पॉवरकडून 1,320 मेगावॅट वीज 2.64 रुपये प्रति युनिट, जिंदालकडून 371 मेगावॅट वीज 2.71 रुपये प्रति युनिट, लँकोकडून 680 मेगावॅट वीज 2.70 रुपये, एमको एनर्जी 200 मेगावॅट वीज 2.87 रुपये, तर अल्ट्रा मेगा प्रोजेक्टकडून 800 मेगावॅट वीज 2.30 रुपये प्रति युनिट दरानं मिळणार आहे। या करारामुळे राज्याला 3,371 मेगावॅट वीज मिळणार असून ती अन्य राज्यांच्या वीज खरेदी दरापेक्षा कमी असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे। बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया। इचलकरंजीत यंत्रमाग उद्योजकाची आत्महत्या। विद्याशिक्षण प्रसारक संस्था चालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा शिक्षकांचा आरोप, तर संस्था चालकांकडून आरोपाचा इन्कार।
जिल्ह्याच्या राजकारणात जाहीर आरोप झालेल्या आर्थिक सौदेबाजीवर बी न्यूजचं वृत्त विश्लेषण. या आणि इतर काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न दोन जीवांची एकरूपता. लग्न दोन कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 02131-2650-907 आणि 99216622666. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसंच कुकरी बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा, तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईन वर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 02131-2666-337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी अपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळी निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावा शेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीने पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅट साठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थ सहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्कॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. Thank you.
असल विना पावडर दूध शाहू दूध सर्वत्र उपलब्ध। स्टाइल फैशन कम्फर्ट फील ब्लू मॅम पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे प्लेन चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स ब्लू मॅम 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक मजबूत स्टिचिंग परफेक्ट फिटिंग यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख। ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील श्री महावीर गार्मेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर। एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री मिळवा, दोन शर्ट खरेदीवर तीन शर्ट फ्री मिळवा आणि तीन शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री। अशी संधी नेहमी येत नाही, आजच राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील महावीर गार्मेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या। ब्लू मॅन द नेम फॉर ट्रस्ट क्वालिटी स्टाईल अँड एलिगन्स। एचपी चाय जब दिल चाहे चाय एचपी चाय कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय खास बात खास सुगंध खास बात खास उमंग जब दिल चाहे चाय एचपी चाय HP चाय वाकई कुछ खास चाय। नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्व आलंय स्पेशलायझेशनला। आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी रक्तदाब मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून। तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना। इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी। इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर तिरडेपणा लहान मुलांचे डोळ्याचे विकार फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून। सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। नेकलेस मी घेते सांगा मी येते। जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कुंदण। घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान। सुबकता आणि सौंदर्य। अभय नारायण पोद्दार गंगावेश कोल्हापूर। उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स MA MBA इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल Wi-Fi कॅम्पस अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज ग्रंथालय प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अध्ययावत हॉस्टेल ऑनलाइन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य। ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे बेंगलोर हायवे वाटार तर्फे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर फोन 0230240 7740।
समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स। मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स। पारंपारिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये। याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात। तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथे उपलब्ध आहेत। कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स। 286 डी वॉर्ड कसबागेट गंगावेश कोल्हापूर। फोन 2 54 93 17 आणि 94 20 13 17। शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रासचं वेगळेपण। ग्रास म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रासप एक परंपरा आहे, ग्रासप एक तंत्रज्ञान आहे, ग्रासप एक ओळख आहे। जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास देतं नेमकी दिशा। 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली। ग्रास ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजेन्सी समोर, न्यू शाहूपुरी कोल्हापूर। संपर्क 98505 1417। एक्झिबिशन्स, स्पोर्ट्स इव्हेंट, पॉलिटिकल इव्हेंट, कॉर्पोरेट इव्हेंट, स्टेज शोज, प्रॉडक्ट लॉन्चिंग, events are not just events, it's an investment, and we help prosper your investment. Creator, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com। उज्ज्वल करिअर साठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये। IIT JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू। 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सीरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात। म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले। यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच। असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस, कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नवे बाजार। कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार। कीर्ती क्लासेस। मर्सिडीज बेंझ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान। मर्सिडीज सी क्लास आणि ई क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर। 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा। सी क्लास वर फ्लेक्सॉनॉमिक्स ऑफर, 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये। आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूम ला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेंझ तुमच्या दारात झळकू द्या। BU भंडारी, कॉन्टॅक्ट 8805067555। अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदय रोगाचं पूर्व निदान करून त्यासाठी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेने बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल। अति रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार, बालकांचे जन्मजात हृदय विकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार, अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन, रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर, अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल। म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत, हृदयावर राज्य करणारे डॉक्टर अडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी। स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर। फोन 2 53 53 73।
पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत जणू आरसे महाल निसर्ग सानिध्याचा आभास देणार कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन ज्यूसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली आगत्याची आपलेपणाची सेवा चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था पार्किंग लिफ्ट एसी नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारे फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी ईगल प्राइड पहिला मजला मिरजकर तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेचे परभणीतले आमदार संजय जाधव यांना 3 महिन्यांची सक्तमजुरी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या पूर्ती ग्रुपला उच्च न्यायालयाकडून नोटीस गोंदियात हुंड्यासाठी विवाहितेची जाळून हत्या हेमंत सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी गुजरात दंगलीवेळी योग्य निर्णय घेतले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा खुलासा उत्तराखंडमधल्या नैसर्गिक आपत्तीनंतर राबवण्यात आलेल्या बचाव कार्याच्या स्थितीची माहिती 2 आठवड्यात द्या सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आदेश बोधगया बॉम्बस्फोटात छोट्या गॅस सिलेंडरचा वापर झाल्याचं निष्पन्न झाल्यानं छोट्या गॅस सिलेंडरवर बिहारमध्ये बंदी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत आणि राहुल गांधींबाबत काँग्रेस पक्षच निर्णय घेईल काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदींची प्रतिक्रिया केंद्राची महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजना देशभरात 20 ऑगस्ट पासून लागू होणार आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे बातमी आहे इचलकरंजीची इचलकरंजी इथं तरुण यंत्रमाग उद्योजकानं गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अभिजित कुबेर चौगुले असं त्याचं नाव आहे आत्महत्याचं नेमकं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नाही याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजी इथं तांबेमाळ या ठिकाणी अभिजित चौगुले या तरुण उद्योजकाचा यंत्रमाग कारखाना आहे दर शुक्रवारी कामगारांचा पगार झाल्यावर हा कारखाना बंद असतो तरीही शुक्रवारी रात्री अभिजित चौगुले पुन्हा कारखान्याकडे गेले होते आज सकाळी कारखाना सुरू करण्यासाठी कामगार आल्यानंतर अभिजित चौगुले यांनी नायलॉन दोरीनं गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं कामगारांनी याबाबत अभिजित यांच्या नातेवाईकांना माहिती दिली परिसरातील नागरिकांनीही कारखान्यात मोठी गर्दी केली होती याबाबत अतुल चौगुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्दी दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला पोलीस उपाधीक्षक प्रकाश देशमुख पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र तरुण उद्योजकाच्या या आत्महत्येबद्दल शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती वाढती महागाई भ्रष्टाचार यावर आवाज उठवण्यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी हातकणंगले तालुका भाजपच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता मागण्यांचं निवेदन तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आलं देशातील वाढत्या महागाईसह हातकणंगले इथं चौपदरीकरण करताना पिलरचा उड्डाणपूल उभारावा भरावाचा पूल रद्द करावा उसाचा दुसरा हप्ता तत्काळ द्यावा महा ई सेवा केंद्रात होणारी नागरिकांची लूट थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी हातकणंगले तालुका भाजपच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेब गारे संजय वैद्य सयाजी पाटील जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांनी केलं कोल्हापूरचा टोल रद्द झालाच पाहिजे यासह अन्य घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आंदोलकांनी मागण्यांचं निवेदन तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिलं यावेळी धनंजय गोंदकर परशुराम चव्हाण नितीन शास्त्री विजय पाटील विश्वास कोळी नाना जाधव अरुण पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शिक्षणाच्या बरोबरीनं विद्यार्थी दशेत आहार आणि व्यायाम याला महत्त्व आहे मुलींनी शिक्षण घेत असताना विशिष्ट वयात संयम आणि शरीरशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे त्यातूनच परिपूर्ण स्त्री बनू शकाल असं मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं कदमवाडी इथं कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कदमवाडी इथली माझी शाळा आणि समता हायस्कूलमध्ये
कळी उमलताना या शालेय मुलींसाठी प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी युवती आणि महिलांसाठी संतुलित आहार, व्यायाम, वैद्यकीय मदत या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. शालेय वयात मुलींच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असल्यानं त्याबाबत भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. हे बदल मुलींना परिपूर्ण बनवत असतात अशी माहिती डॉ माधवी सावंत यांनी दिली. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी शालेय जीवनापासूनच मुलींनी शिक्षणाबरोबर संयम, धीर आणि तितक्याच खंबीरपणे परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे असं नमूद केलं. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले, नगरसेविका रेखा आवळे, वर्षा शेवडे, पद्मा पाटील, उषा चौगुले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. नव्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड आवश्यक असते. वाचन, मनन, चिंतन करताना अभ्यासाच्या वेळेचं नियोजन केलं तर निश्चितच यशाला गवसणी घालता येते असं मत सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांनी व्यक्त केलंय. श्री विद्यालंकार क्लासच्या 10वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. राजारामपुरी पाचवी गल्ली इथल्या श्री विद्यालंकार क्लासेस राणी संस्कार केंद्र तसंच जरगनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड, पोलीस निरीक्षक माशा पाटील, निवृत्त सुभेदार शामराव काटकर, नगरसेवक प्रदीप उल्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी उपस्थितांचं स्वागत करून क्लासच्या प्रगतीचा आढावा घेतला. नंदिनी सावंत यांनी क्लासमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते यावर्षी 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राजश्री पाटील, गौरव सारदळ, अंबुजा पाटील, श्रद्धा शिर्के, पवन पवार, निखिल बोंद्रे, प्रज्ञा इंगळे, निरंजन पवार, प्राजक्ता स्वामी आदींचा समावेश होता. याचबरोबर 90% विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोपं देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना संपतराव गायकवाड यांनी पालकांचं स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन परीक्षांना सामोरं जाणं गरजेचं आहे. वाचन, मनन, चिंतन करण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर यश निश्चितच मिळेल असं सांगितलं. पोलीस निरीक्षक माशा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासूनच करून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावं असा सल्ला दिला. यावेळी क्लासचे शिक्षक अविनाश अस्वले, प्राध्यापक टी एस पाटील, प्राध्यापक नितीन कुरुणे, अमित महाडिक, सचिन पाटील, अश्विनी देसाई यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. अलीकडच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असून हम दो हमारे दो ही संकल्पना आहे. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली आहे. काही वेळा वृद्ध माता पित्यांना खर्चासाठी पैसे देणं मुलांना जमत नाही. मात्र कोल्हापुरातील वसंतराव चौगुले पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील 10% रक्कम आपल्या वृद्ध माता पित्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलाय. जून महिन्याच्या पगारातील रक्कम आईवडिलांच्या नावे जमा करून त्यांनी नवा आदर्श घालून दिलाय. बदलत्या कुटुंब व्यवस्थेत वृद्ध आईवडील ही एक समस्याच गणली जाऊ लागली आहे. त्यांच्यासाठी वृद्धाश्रम हा पर्याय पुढे आणला गेलाय. त्यामुळे काही वृद्धाश्रमांनी याला व्यावसायिक स्वरूप दिलंय. स्वतःच्या पोटाला चिमटे काढून उभं आयुष्य मुलांसाठी खर्च केलेल्या अनेक वृद्ध मातापित्यांना वृद्धापकाळी साधं औषध आणण्यासाठी मुलांसमोर हात पसरावे लागतात अशी काही कुटुंबांची परिस्थिती आहे. अर्थात सगळीकडेच वृद्ध आईबाबांकडे मुलांचं दुर्लक्ष होतं असंही नाही. वृद्ध मातापित्यांना मुलांकडे किरकोळ खर्चासाठी हात पसरायला लागू नयेत म्हणून शाहूपुरीतील वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या संचालक मंडळानं कर्मचाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मातापित्यांसाठी वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या वृद्ध मातापित्यांच्या नावावर पगारातील 10% रक्कम कपात करून त्यांच्या खात्यावर जमा करण्याची योजना सांगितली आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या योजनेला होकार दिला. कर्मचारी नुकताच होकार देऊन थांबले नाहीत तर आपापल्या गावात आईवडिलांच्या नावावर बँकेची खाती उघडून त्यावर जून महिन्यातील पगारातील रक्कमही त्यांनी वर्ग केली. आपल्या पगारातील 10% रक्कम आईवडिलांच्या नावावर वर्ग करण्याचा पायंडा वसंतराव चौगुले पतसंस्थेनं घालून दिला असून इतरांनीही त्याचं अनुकरण करावं अशी अपेक्षा चेअरमन अनिल पाटील यांनी व्यक्त केली. काहीतरी देण्याची इच्छा असते नातवांना अथवा औषध उपचाराला लागणारे पैसे हे मुलांच्याकडे न मागता डायरेक्ट त्यांच्या खात्यातनं हक्काचे पैसे त्यांना मिळावेत या उद्देशाने ही संकल्पना केली आहे. या सर्वच आजच्या समाजातल्या सर्व मुलं आईवडिलांना पाहत नाहीत असंही नाही आहे. काही ठिकाणी अतिशय मुलं आईवडिलांना जे म्हणतात की मी देव मानतो आहे खरोखर त्या पद्धतीने वागतात आणि काही मुलं
देव मानतात पण प्रत्यक्षात कृती करताना घरच्या काही अडचणीमुळे त्यांना ते करता येत नाही, त्यातनं त्यांनी बोध घ्यावा. ही योजना शासनानं निमशासकीय शासकीय लोकांना याची अंमलबजावणी करावी. वसंतराव चौगुले पतसंस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी इतकंच नव्हे तर दररोज दुपारी कर्मचाऱ्यांना जेवणही देण्यात येतं. आता याही पुढे जाऊन संस्थेत काम करणाऱ्या 135 कर्मचाऱ्यांच्या पगारातील दरमहा सुमारे 75,000 रुपयांची रक्कम माता पित्यांच्या खात्यावर वर्ग केली जात आहे. या पतसंस्थेनं घालून दिलेला आदर्श इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे. शासनानंही निमशासकीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातील 10% रक्कम जर माता पित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला तर आयुष्याच्या संध्याकाळी बहुसंख्य वृद्धांना दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही. कागल औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय, पण प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमदार डॉ सुजित मिंबसेकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची पाहणी केली. त्यावेळी कारखान्यातून दूषित पाणी बाहेर पडत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अशा कारखान्यांना टाळं ठोकण्याचा इशारा दिला. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी तळणगे इंगळीतील ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीत मिसळत आहे. परिणामी नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोषी घटकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शिवसेनेनं आंदोलनाची धार तीव्र केली. या आंदोलनाची दखल घेऊन आज दुसऱ्यांदा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस एस डोके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत आमदार डॉ सुजित मिंचेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी कागल औद्योगिक वसाहतीतील ओसवाल टेक्सटाईल्स, सिद्धिविनायक वाईन यांसह अन्य कारखान्यांची पाहणी केली. रासायनिक सांडपाणी ओढ्यात सोडलं जात असल्याचं आढळून आलं. त्यामुळे संतप्त झालेले आमदार मिंचेकर आणि जिल्हाप्रमुख जाधव यांनी तातडीनं उपाययोजना करा, अन्यथा कारखान्यांना टाळं ठोकू असा इशारा दिला. आज थोडाफार बदल त्यांच्यामध्ये दिसून आलेले आहे असं आम्ही म्हणणार नाही की खूप चांगला आणि खूप मोठा बदल यांनी केलेला आहे, परंतु जो गरजेचा होता तो बदल त्यांनी केलेला आहे. पण याच्यापेक्षा आम्हाला अपेक्षा अजून चांगल्या कामाची आहे आणि अजून चांगलं काम करून इथनं झिरो डिस्चार्ज व्हावा अशा पद्धतीचं काम त्यांनी करून दाखवावं. आज या ठिकाणी आमची दुसरी व्हिजिट, पहिल्या व्हिजिटला बघितलं तर काही समाधानकारक या ठिकाणी परिस्थिती नव्हती. आता आमच्या काही सूचनांचं पालन करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. शिवसेना पूर्णपणे या ठिकाणी समाधानी नाही आहे. येणाऱ्या अधिवेशनाच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आमची व्हिजिट होईल आणि त्यावेळेला जर या ठिकाणी जर व्यवस्थित आम्हाला जर सगळं काही 100% दिसलं नाही तर शिवसेनेचा दणका इथं दिल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. नदी प्रदूषणास जबाबदार घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जुजबी कारवाई केली जाते, पण अशा कारवाईला कारखानदार भीक घालत नाही. त्यामुळेच हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाहणीवेळी कार्यकारी अभियंता के एस भांदेकर, उपअभियंता बी एस भांदिगरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एम एस होळकर, आर व्ही पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. राजारामपुरीतील विद्याशिक्षण प्रसारक संचलित गोखले विद्यालयात शिक्षण हक्क कायद्यानुसार भौतिक सुविधा निर्माण करण्यास संस्थाचालकांनी नकार दिलाय. आपली जबाबदारी झटकून टाकणारे संस्थाचालक शाळेतील शिक्षकांकडून मात्र दर महिन्याला काही रक्कम देण्यासाठी तगादा लावत आहेत, असा आरोप मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. तर संस्थाचालकांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. विद्याशिक्षण प्रसारक मंडळ संचलित गोखले विद्यालयातील शिक्षकांना संस्थाचालकांकडून नाहक त्रास दिला जात आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत भौतिक सुविधा निर्माण करण्यास संस्थाचालकांनी स्पष्ट नकार दिलाय. शाळेची इमारत जुनी झाली असून त्याची देखभाल दुरुस्ती, इमारतीचं भाडं, घरफाळा, लाईट बिल, पाणी बिल, शाळांमध्ये लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यांसाठी शिक्षकांना वर्गणी काढावी लागते. नोकरी टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी इथले शिक्षक आपल्या पगारातून हा खर्च करतायत. त्यातच शाळेतील सर्व शिक्षकांनी दर महिन्याला 3,000 रुपये आपल्याला द्यावेत, असा तगादा संस्थाचालक बी के मोरे यांनी लावला आहे, असा आरोप मुख्याध्यापक चव्हाण यांनी केलाय. इमारतीचं भाडं, घर फाळा हे सगळं शिक्षकांनीच देऊन
यांना दरमहा 3,000 रुपये प्रति शिक्षक म्हणजे 18,000 रुपये द्यायचे आणि तडजोडीनं आता कुठेतरी ते 2,000 रुपये प्रतिकी द्या म्हणजे 6 x 12,000 रुपये आणून द्या तर मुख्याध्यापकाच्या वेतनवाढीवर सही करतो। आर्थिक मागणी पूर्ण केली नसल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून मुख्याध्यापकांची वेतन वाढ आणि 2 शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी संस्थाचालकांनी रोखून धरली आहे। त्यामुळे इथल्या सर्व शिक्षकांनी विद्याशिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेल्या आरोपांचं संस्थेचे उपाध्यक्ष बी के मोरे आणि कार्यवाह डॉ ए बी मोरे यांनी खंडन केलंय। उलट संघटनेच्या ईर्षेतून शाळा मोडून काढण्याचा आणि त्यासाठी संस्थेला बदनाम करण्याचा काही शिक्षकांचा डाव असल्याचं संस्थाचालकांचं म्हणणं आहे। शाळेला वेतनेतर अनुदान मिळत नसल्यानं काही भौतिक सुविधा पुरवता येत नाहीत मात्र त्यासाठी शिक्षकांकडून पैसे घेतले नसल्याचा संस्थेचा दावा आहे। जिल्हास्तरीय शासकीय समित्या गठित कराव्यात, शाहू जन्मस्थळाचं काम तातडीनं पूर्ण करावं, अवैध उत्खननाद्वारे शासनाची सुरू असलेली फसवणूक थांबवावी आदी मागण्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्यात। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन चर्चाही केली। संजय गांधी योजना, श्रावणबाळ निराधार योजना, बालसंगोपन योजना शासनानं सुरू केल्यात। या समित्यांची आज जागायत नेमणूक झाली नसल्यामुळे हजारो प्रकरणं प्रलंबित आहेत। यासह शाहू जन्मस्थळाचं रखडलेलं काम आणि बॉक्साईट उत्खननाद्वारे शासनाची होत असलेली लूट या प्रश्नावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली। निराधार योजनांच्या समित्या तातडीनं स्थापन करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी अशी सूचना आमदार क्षीरसागर यांनी केली। जिल्ह्यातील विविध भागात दररोज शेकडो टन उत्खनन सुरू आहे, या बदल्यात शासनाच्या तिजोरीत वर्षाकाठी रॉयल्टीपोटी 50 ते 100 कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा होती। 20 वर्षातील खाणीमधील खुदाई विचारात घेतली तर शासनाची किमान 300 ते 400 कोटी रुपयांची रॉयल्टी बुडाली असून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली असा सवाल आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला। लक्ष्मीविलास पॅलेस जन्मस्थळाचं नूतनीकरण अपूर्णच आहे, याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसात शासकीय योजनांच्या समित्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येईल आणि बॉक्साईट प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। इचलकरंजी इथं आंतरभारतीय विद्यालयात आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। या संस्थेच्या वतीनं पर्यावरण रक्षणाचं महत्व ओळखून कदंब वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। ग्रीन फाउंडेशन आणि इम्प्रेशन ग्रुपच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास वाढत असून निसर्गाची हानी होत असल्यानं अनेक आपत्तींना सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत। इचलकरंजी ग्रीन फाउंडेशन आणि इम्प्रेशन ग्रुपनं वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची भावना वाढीस लागावी म्हणून या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। कदंब वृक्ष म्हणजे हरिप्रिया वृक्ष। श्रीकृष्णानं कालियमर्दनावेळी या वृक्षावर बसून विषापासून उतारा मिळवला होता असं महत्व असलेला कदंब वृक्ष 2 वर्षापूर्वी इचलकरंजीतील आंतरभारती विद्यालयात लावण्यात आला होता। या वृक्षाचा दुसरा वाढदिवस आणि त्याला लागलेल्या फुलांचा जन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज साजरा करण्यात आला। प्रारंभी विद्यार्थ्यांनी वाढदिवस गीत सादर केलं। यावेळी अय्याज मुल्ला यांच्या हस्ते कदंब वृक्षाचं महत्व सांगणाऱ्या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला। डॉ दशावतर बडे यांनी या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचं ज्ञान आत्मसात करून पर्यावरण आणि वृक्षसंवर्धन करावं असं आवाहन केलं। रिमझिम पावसात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एस टी भागवत, शामराव नकाते, गणपतराव फाटक, चित्रकला कुलकर्णी आदी उपस्थित होते। यावेळी शाळेच्या वतीनं उपस्थितांना तुळशीची रोपं प्रदान करून कार्यक्रमाची सांगता झाली। बिहारमधील बुद्धगया इथं झालेल्या बॉम्बस्फोट घटनेचा निषेध म्हणून आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं तर या बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ हातकणंगले इथंही मोर्चा काढण्यात आला। बिहारमधील बुद्धगयात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं। बिंदू चौक इथून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। बिहारमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर शिक्षा करावी, महाबोधी बिहारला कायमस्वरूपी सुरक्षा पुरवावी, तिथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची हमी सरकारनं घ्यावी आणि या घटनेला जबाबदार म्हणून केंद्र सरकारनं नितीश कुमारांचं सरकार बरखास्त करावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर, उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, श्यामप्रसाद कांबळे, बाळासाहेब वाशीकर, दत्ता मिसाळ आदींनी केलं।
दरम्यान हातकणंगले तालुक्यात बौद्ध समाज आणि आंबेडकरी पक्ष संघटनांनी बौद्धगया इथल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं. मोर्चात विद्याधर कांबळे, अनिल माणगावकर, डीजी भास्कर, सुरेश कांबळे, वैभव कांबळे, श्रीरंग कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यंत्रमाग कारखान्यातून 30,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना इचलकरंजी इथं जवाहर नगर परिसरात उघडकीस आली. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. इचलकरंजी इथं जवाहर नगरमधील ज्योतिबा मंदिर परिसरात महेश कांबळे यांचा यंत्रमाग कारखाना आहे. हा कारखाना दर शुक्रवारी कामगारांचा पगार दिल्यावर बंद असतो. आज सकाळी कारखाना उघडण्यास कामगार गेले असता कारखान्याचं कुलूप तोडलेलं आढळलं. याबाबतची माहिती त्यानं मालक महेश कांबळे यांना दिली. कांबळे यांनी कारखान्यात येऊन पाहणी केली असता कार्यालयातील कॅश बॉक्स उघडा असल्याचं दिसलं. यातील 30,000 रुपये लंपास झाल्याचं निदर्शनास आलंय. कांबळे यांनी शुक्रवारी पगार झाल्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम बॉक्समध्ये ठेवली होती. ही रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. माहितगार व्यक्तीकडून ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र रात्री उशिरापर्यंत या चोरीची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. तत्वनिष्ठ आणि विकासाभिमुख राजकारण ही संकल्पना हळूहळू इतिहास जमा होत आहे. ज्या राजकारणाचा पायाच मुळी भ्रष्टाचारावर रचलेला असतो त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणं चुकीचं ठरतं. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे विषचक्र आता सुरू झालंय. यातूनच सौदेबाजीला खुलेआम मान्यता मिळाली आहे की काय अशी शंका येण्याइतपत घडामोडी राजकारणात घडू लागल्यात. गेल्या काही वर्षात थेट लोकप्रतिनिधींनीच आर्थिक व्यवहाराचे आरोप केले आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनातील राज्यकर्त्यांची प्रतिमा आणखीनच काळवंडली. शिवाय भ्रष्टाचाराला लोकप्रतिनिधीच खतपाणी घालतात का असा प्रश्नही भोळ्या भावड्या जनतेसमोर उपस्थित झालाय. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय अशी सार्वत्रिक ओरड होते. ती काही अंशी खरीसुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या गुन्ह्यात 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर त्या उमेदवाराचं लोकप्रतिनिधित्व त्याच क्षणी रद्द होणार असा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आहे. पण आर्थिक देवाणघेवाणीचे राजकारणात जाहीर आरोप होऊ लागले त्याचं काय? नोकरदारांच्या बाबतीत लाच देणं घेणं हा गुन्हा होऊ शकतो. मात्र लोकप्रतिनिधींना हा कायदाच लागू नसल्यानं निवडणुकीत पैशांचा तुफान खेळ सुरू असतो. गेल्या सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या टोलविरोधी मोर्चात भाषण करताना माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टीकेचं लक्ष केलं. टोलचा मुख्य प्रश्न बाजूलाच राहून नरसिंग पाटलांनी दुसऱ्याच मुद्द्यावर विधानं केली. मुख्यमंत्री होण्यासाठी हर्षवर्धन पाटील 200 कोटी रुपये खर्च करणार होते. ही रक्कम घेऊन त्यांच्या दिल्लीवाऱ्याही सुरू होत्या आणि त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत असं नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी जाहीर केलं. त्यांच्या या वक्तव्यानं जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. लगेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी एन पाटील आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतचा खुलासा केला. मुंबईहून नामदार हर्षवर्धन पाटील यांनीही नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्यावर तोफ डागली आणि त्यांना मनोरुग्ण ठरवलं. तसंच त्यांच्या आजवरच्या वादग्रस्त राजकीय कारकिर्दीचा पंचनामाही केला. चंदगड इथल्या सहकारी साखर कारखान्याची डबघाईची अवस्था नरसिंग गुरुनाथ यांच्यामुळेच झाली आणि कारखान्यावरील कारवाई टाळण्यासाठी आपल्या घराचे उंबरे नरसिंगरावांनी कसे झिजवले हेही सांगून नामदार पाटील यांनी नरसिंग गुरुनाथ यांच्या जखमेवर मीठ चोळलं. अर्थात राजकारणातील सौदेबाजीच्या आरोपाची जिल्ह्यातील ही काही पहिलीच घटना नाहीये. सन 2009 झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी राजे यांच्याकडून माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी 54,00,000 रुपये प्रचारासाठी घेतले असा आरोप नामदार हसन मुश्रीफ यांनी करून एकच धमाल उडवली. या प्रकरणी सध्या संजयबाबा घाटगे यांनी नामदार मुश्रीफ यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केलाय. ही बाब न्यायप्रविष्ट असल्यानं त्याबाबत अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही. त्यानंतरही ऑक्टोबर 2010 झालेल्या महापालिका निवडणूक प्रचारात बोलताना एका सभेत नामदार हसन मुश्रीफ यांनी घोडेबाजाराची कबुली दिली होती. अर्थात महापालिकेतील घोडेबाजार ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. विधान परिषद निवडणुकीवेळी चक्क मतदान केंद्रावरच प्राध्यापक जयंत पाटील यांनी एका मतदाराला शिवीगाळ करून यानं माझ्याकडून मतासाठी इतके इतके पैसे घेतले असं जाहीरपणे सांगून टाकलं. IRB कंपनीकडून काही नगरसेवकांनी ताराराणी चौकातील एका हॉटेलमधून प्रत्येकी 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम घेतल्याची चर्चाही शहरात रंगली होती.
याच चर्चेची आठवण ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांना करून दिली आणि त्यातून चांगलाच वाद रंगला। या सर्व उदाहरणातून राजकारणातील आर्थिक सौदेबाजीबद्दल लोकांच्या मनात संशयाचं धुकं आणखीनच दाट झाले। राजकारणात तात्विक मतभेद असतात, त्यातून आरोप प्रत्यारोपही होतात, पण लोकप्रतिनिधीच जर पैसे दिल्याचा जाहीर आरोप करू लागले तर मग नोकरदार मंडळींनी त्यांचा आदर्श गिरवला तर नवल वाटायला नको। बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूया। ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना अश्रुपूर्ण नयनांनी हिंदी चित्रपट सृष्टीचा अखेरचा निरोप। कबड्डी दिनानिमित्त 15 जुलै रोजी कोल्हापुरात मान्यवरांचा सत्कार। या आणि इतर काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात। भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग। नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था। 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स। प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर। फोन 0231-266-8196। दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब। ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी, वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा, कोणतंही जळण वापरा। नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेळी, लाकूड, अगदी काहीही। पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय। धूर उंचीवर काढता येतो। बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या। उत्तम घडण आणि पावडर कोटिंग मुळे दीर्घायुषी। शिवाजी विद्यापीठाने प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब। हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी आनंदी खास। आपणही आनंदात सहभागी होऊया, कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया। ओंकार बंब, मेन रोड, कागल। फोन 2-43-4-27। पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11। मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर। 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू। संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। फोन 94-220-43-745, 2-68-83-03। शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे। आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची। MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक। 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर। फोन 0231-261-5168 आणि 2-61-54-87। हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो। आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय। पण पप्पा, माझ्या चॉईसच कॉलेजमध्ये। हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल। धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड Wi-Fi कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service, industrial level infrastructure। उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स BMAT, NH4 विकासवाडी, कागल। कॉन्टॅक्ट 02325-243-977। पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे। आपल्याला तिथेच जायचं आहे। यस। जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत, IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट, तसंच
चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार, यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 02131 39 89 000. कोल्हापूर बदलतय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ऍटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगण सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम, सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत मॅडम. तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा, आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे, मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे, 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फॅन्टॅस्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंग भर ऋण सुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि सूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव, द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार, श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 88 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा, नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी, आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615.
HF Jewelers, change your style. ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं। अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रस विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस। हम टोपी उतारते हैं। डॉक्टर बत्रस। पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू। डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर। फोन 02-31-265-86-13। कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है। काकी आप ही जोर डालिए ना। यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर। एक तरीका है, वाह कैसे किया ये सब। न दो अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन दो पहियों की। TVS XL सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच। अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी। शंभर वर्ष शुद्धतेची नाती युगा युगांची, वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती। इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा, इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा, इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा श्री साई कार्डियक सेंटर। हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर। 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्वोटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा। हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली कोल्हापूर। इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा। बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT। अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT। जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती। गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT। ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला विश्वासाची, मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत। बरखुरदार हा शब्द आपल्या जबरदस्त संवाद फेकीनं अजरामर करणाऱ्या रुपेरी पडद्यावरील शेरखान उर्फ सिने अभिनेते प्राण यांच्या निधनानं चंदेरी दुनिया जणू निष्प्राण बनलीय।
सशक्त अभिनय आणि शब्दावरची हुकूमत याच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीचे सर्वाधिक लोकप्रिय खलनायक बनलेल्या आणि तब्बल 6 दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या प्राण यांच्या जाण्यामुळे अवघे सिनेरसिक शोकाकुल झालेत. चित्रपटसृष्टीतील मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित झालेल्या प्राण यांच्या जीवनप्रवासावर बी न्यूजचा प्रकाश झोत. दिल्ली इथं 12 फेब्रुवारी 1920 साली जन्मलेल्या प्राण यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 1940 पंजाबी यमला जट या चित्रपटामधून अभिनयाची कारकीर्द सुरू केलेल्या प्राण यांना नायकापेक्षा खलनायकी भूमिकांमध्येच अधिक रस होता. म्हणूनच त्यांनी खलनायकी भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. अदालत, बडी बहन या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवून गेल्या. त्यानंतर प्राण यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. समोर मातब्बर कलाकार नायक म्हणून असतानाही प्राण यांनी वठवलेल्या खलनायक किंवा चरित्र भूमिका रसिकांच्या मनात कायमची कोरली जायची. खानदान, गुमनाम, बरसात की रात, बहार, चोरी चोरी, पाप की दुनिया, तूफान, अंधा कानून, इन्साफ कौन करेगा, राम और शाम, बदनामी, खंडन, चौधरी, जिद्दी, जिस देश में गंगा बहती है, परिचय यासारख्या तब्बल 350 चित्रपटाद्वारे 6 दशकांहून अधिक काळ प्राण यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर हुकूमत गाजवली. खर्जातला आवाज, भेदक नजर, खलनायक साकारताना सादर केलेल्या विशिष्ट लखवी यांच्या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट अजरामर बनवले. दिलीप कुमार सोबत मधुमती, राज कपूर सोबत जिस देश में गंगा बहती है, अमिताभ सोबत जंजीर आणि शराबी या चित्रपटातील भूमिकांनी तर अक्षरशः इतिहास घडवला. अभी तुम्हारी उम्र नहीं है प्यार करने की, जानते भी हो कि प्यार क्या होता है और किससे किया जाता है. पहले नाले की गंदगी उठाकर हमारे मुंह पर पोंछ दी, अब लाकर घर में भर लेंगे, हम खड़े देखते रहेंगे. कान खोल कर सुन लो राजा, इस घर की इज्जत कोई खिलवाड़ नहीं है, ये मेरा घर है, मेरी मर्जी के खिलाफ चलने वाला इस घर में नहीं रह सकता. वर्षानुवर्ष खलनायकाच्या भूमिका साकारणारे प्राण प्रत्यक्षात मात्र अत्यंत उदार, सात्विक, चारित्र्य संपन्न, मनमिळाऊ होते. मृत्यूदाता हा त्यांचा अखेरचा चित्रपट. 1998 चित्रपटातून कामं करणं त्यांनी थांबवलं. 3 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार, 2001 भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार मिळवलेल्या प्राण यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून खूपच खालावली होती. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कल महफिल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. या काव्यपंक्तींप्रमाणेच प्राण यांचा अभिनय येणाऱ्या कित्येक कलाकारांसाठी पिढ्यानपिढ्या अभिनयाच्या विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील यात शंका नाही. सायझिंग वार्पिंग कामगारांच्या पगारवाढी संदर्भातील कराराची मुदत 8 मार्च रोजी संपली आहे. नवीन करार केला नसल्यानं 90% सायझिंग बंद असल्यानं कामगारात अस्वस्थता पसरली आहे. यासंबंधी मालक, कामगार आणि शासनाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्वरित तोडगा काढावा अशी मागणी लालबावटा सायझिंग संघटनेने केली आहे. सायझिंग आणि वार्पिंग कामगारांच्या पगारवाढ कराराची मुदत संपल्यानं नवीन करारासाठी लालबावटा सायझिंग संघटनेच्या वतीनं अनेक आंदोलनं करण्यात आली आहेत. मात्र यासाठी मालक असोसिएशनच्या वतीनं कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाहीये. याबाबत पुकारण्यात आलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुरेश हळवणकर आणि प्रांताधिकारी यांनी पगारवाढीबाबत 2 महिन्यात निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र सायझिंग मालक संघानं या प्रश्नी आडमुठी धोरण स्वीकारले. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनानं बैठक घ्यावी अशी मागणी लालबावटा सायझिंग संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीनं आमदार सुरेश हळवणकर यांनी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना दिलंय. याबाबत सोमवारी सायझिंग मालक आणि कामगार यांची बैठक घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी माने यांनी दिली आहे.
या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय. यावेळी कॉम्रेड सुभाष जाधव, दत्ता माने, चंद्रकांत यादव, मारुती जाधव, भगवान पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीची बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जनता आणि शासन यांच्यात दुवा साधण्याची महत्वाची भूमिका ही समिती पार पाडत असते, त्यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी तसंच अद्ययावत माहितीसह समितीच्या बैठकीत उपस्थित राहावं अशी सूचना खासदार राजू शेट्टी यांनी बैठकीत केली. यावेळी शासकीय योजनांबरोबरच 13व्या वित्त आयोगाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दीपक म्हैसेकर यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी बी पाटील, महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. गॅसबाबतच्या तक्रारींसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं गॅस तक्रार आठवडा जाहीर केलाय. 15 ते 20 जुलै या कालावधीत ग्राहकांनी आपल्या गॅस संबंधी असणाऱ्या तक्रारी तालुका पुरवठा कार्यालयात द्याव्यात असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी केलंय. गॅस संदर्भातील तक्रारींचं निवारण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं गॅस तक्रार आठवडा जाहीर केलाय. 15 ते 20 जुलै या कालावधीत ग्राहकांना आपल्या गॅस सिलेंडर मिळण्याबाबत आणि गॅस एजन्सी संदर्भातील तक्रारी तालुका पुरवठा कार्यालयाकडे लेखी स्वरूपात द्याव्या लागणार आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर या कार्यालयाकडून संबंधित एजन्सीजना तक्रारींची माहिती देण्यात येणार आहे. या तक्रारींची दखल घेऊन ती एजन्सी संबंधित ग्राहकाच्या तक्रारीचं निराकरण करणार आहे. ज्या तक्रारींचं निराकरण तालुका स्तरावर होणार नाही त्याचं निराकरण जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून केलं जाणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान आजरा तालुक्यातील मौजे उचंगी इथं नवीन रास्तभाव धान्य दुकान सुरू करण्यात येणार आहे. या परवान्यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला बचत गट उपलब्ध न झाल्यास पुरुष स्वयंसहाय्यता बचत गटाचा विचार करण्यात येणार आहे. याबाबत इच्छुक स्वयंसहाय्यता गटांनी आजरा तहसील कार्यालयात 19 जुलैपर्यंत अर्ज करायचा असून अर्जासोबत ग्रामसभेच्या ठरावासह योग्य ती कागदपत्रं जोडणं आवश्यक असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितलं आहे. सामाजिक बांधिलकी जपत नाट्य चळवळीत कार्यरत असलेली संस्था म्हणून प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेची ओळख आहे. या संस्थेच्या मिशन मम्मी डॅडी या नाटकाचा 125वा प्रयोग 16 जुलै रोजी होत आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. घराघरांमध्ये आज झालेली आजी आजोबांची विदारक अवस्था मिशन मम्मी डॅडी या नाटकातून मांडण्यात आली आहे. आजच्या मॉडर्न आईबाबांमुळे आजी आजोबा आणि नातवामध्ये अंतर निर्माण होत आहे. आजी आजोबांना वृद्धाश्रमात धाडणाऱ्या आईबाबांनाच वृद्धाश्रमात धाडण्याचा निर्णय मुलं घेतात. अत्यंत नाट्यमय रीतीनं मुलं आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात अशी कथा असलेल्या या नाटकाला आजपर्यंत रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या नाटकाचा 125वा प्रयोग 16 जुलै रोजी केशवराव भोसले नाट्यगृह इथं सायंकाळी होणार आहे. यावेळी 7 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तसंच सामाजिक बांधिलकीची परंपरा यंदाही जपण्यात येत आहे. नाटकातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग गरजूंना देण्यात येणार असून त्यामुळे या प्रयोगाला रसिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन प्रशांत जोशी यांनी केलंय. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महावीर महाविद्यालयात किशोरवयीन मातृत्व या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. किशोरवयात मातृत्व लाभलं तर मातेसह बाळाच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, त्यासाठी मुलामुलींना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुश्री रोहिदास यांनी व्यक्त केलं. संयुक्त राष्ट्रसंघानं यावर्षी किशोरवयीन मातृत्व या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त किशोरवयीन मातृत्व या विषयावर महावीर महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ सनराईजच्या संयुक्त विद्यमानं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुश्री रोहिदास यांनी दिवसेंदिवस किशोरवयीन मातृत्वाचं प्रमाण वाढत आहे, याला आळा घालण्यासाठी मुलामुलींचं प्रबोधन करण्याची गरज असल्याचं सांगितलं. किशोरवयीन मातृत्वामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहितीही त्यांनी दिली. मानसिक तणाव दूर करण्यासाठी आपल्या कुटुंबातील लोकांशी मनमोकळेपणानं बोलण्याचा सल्लाही डॉ रोहिदास यांनी दिला. यावेळी डॉ संभाजीराव कणसे, रोटरी अध्यक्ष शिशिर शिंदे, गौरव शहा, डॉ रूपा शहा, सुजाता पाटील, स्नेहा काशिद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोष्टी समाजाच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेष मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव गजानन आवळकर यांनी दिलंय. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी इथं देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं चौंडेश्वरी उत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील COEP कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्सचे विभाग प्रमुख डॉ धनंजय तळंगे होते. देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन सातपुते यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव गजानन आवळकर यांच्या हस्ते यशवंतराव चौगुले, गजानन कांबळे, रघुनाथ मेहतर आणि वसंतराव सांगले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शंकरराव सातपुते आणि रुक्मिणी डाके यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्यकोष्टी समाजाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बाईत आणि कार्याध्यक्षपदी प्रकाश सातपुते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उदय बुगड, उपनगराध्यक्ष संजय कांबळे, माजी नगराध्यक्ष रत्नप्रभा भागवत यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नामदार अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 जुलै रोजी कोल्हापुरात 13वा कबड्डी दिन संपन्न होत आहे. याबाबतची माहिती जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली आहे. यावेळी राज्यातील 41 जणांना विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. कबड्डी खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणारे कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमांचं यजमानपद कोल्हापूरला प्रथमच मिळालंय. शाहू स्मारक भवन इथं 3:00 होणाऱ्या या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं औचित्य साधून विविध पुरस्कारांचंही वितरण होणार आहे. यामध्ये राज्य संघटनेनं यंदाचा कबड्डी भूषण पुरस्कार माजी राष्ट्रीय खेळाडू आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना देण्यात येणार आहे. तर आमदार सारे पाटील यांना कृतज्ञता पुरस्कार, हिंदूराव कौंदाडे, वत्सला कदम, बाबूराव परितेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणून दैनिक तरुण भारतचे संजीव खाडे यांच्यासह एकूण 41 जणांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे अशी माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे. कुमार आणि किशोर गटातील खेळाडूंनाही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचबरोबर धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनंही खेळाडूंना प्रत्येकी 5,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे. कार्यक्रमाला राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार किशोर पाटील, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह राज्य संघटनेला संलग्न 24 जिल्ह्यातील खेळाडू, पंच, क्रीडा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे. पत्रकार बैठकीला शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एम नलवडे, पंच मंडळाचे सचिव मीनानाथ धनाजी, संभाजी पाटील, उमेश देवाडीकर, अनिल कदम, आशुतोष देसाई, भगवान पवार उपस्थित होते. हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी यात्रेसाठीच्या रकमेचा दुसरा हप्ता त्वरित भरावा. हा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 27 जुलै असून ग्रीन कॅटेगरीसाठी 1,03,800 रुपये तर अजिजिया कॅटेगरीसाठी 73,750 रुपये इतकी रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पे स्लिपद्वारे भरावी. भाविकांनी वेळेत रक्कम भरून आपली हज यात्रा निश्चित करावी असं जिल्हा हज कमिटीचे कोऑर्डिनेटर हाजी सिकंदर मणेर यांनी कळवलं आहे. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एक ठार, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांना पुत्रशोक. राजारामपुरीतील शनी मंदिराचा वाद कायम, काही व्यक्ती जागा हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा घर मालकाचा आरोप. ई मीटरसह सदोष रिक्षांची आरटीओ कडून आज दुसऱ्या दिवशीही तपासणी. आणि वीज महावितरणकडून 5 खाजगी वीज कंपन्यांबरोबर वीज खरेदीचे करार, 3,000 मेगावॅट वीज उपलब्ध होणार. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.